राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये यात्रा सुरू झाली होती जी पुढच्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. सध्या ही यात्रा जम्मूमध्ये आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विशेष बाब म्हणजे या यात्रेमध्ये सहभागी झालेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. पाच ते दहा अंश तापमान, वरून पावसाला सुरुवात आणि अशा वातावरणात जम्मूच्या रस्त्यांवर सुरू असलेली भारत जोडो यात्रा. आणि याच यात्रेत आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सामील झाले. आधी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली, त्यानंतर भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. राऊत साहेब, फक्त हे एक स्वेटर राहुल गांधींच्या अंगावरती किमान रेनकोट तरी होता पावसात, तुम्ही काहीच नाही घेतलं. त्यांना थंडी वाजत नाही म्हणून तुम्हाला थंडी वाजणं बंद झालं की काय? नाही, असं नाही, त्याने माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. हां, जेव्हा मी आलो पाऊस पडत असताना, मला वाटले भाई बारिश आहे, बरसात आहे, रेनकोट मेरा आप रेनकोट लिजिए. त्यांचा रेनकोट काढत होते, तुम्ही लो नको आपका रेनकोट रेने तो. मग त्यांच्या गाडीतून त्यांनी त्यांचा दुसरा रेनकोट मागवला आणि तो त्याने स्वतः उघडला, बघितला असेल आपण, मला घालण्याशे बोलो रेने दीजिए, रेने दीजिए, थँक्यू. तो है बोलो हम चलेंगे, बारिश है तो क्या करेंगे, राजनीति में बारिश तो आनी चाहिए. तूफान भी आता है, तूफान भी आता है. महाराष्ट्र में बारिश की वजह से सरकार बदली, ऐसे लोग बोलते हैं. यहाँ देश की सरकार बदलेगी. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही पक्ष सध्या सारख्याच स्थितीत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण दोन्ही पक्षांमधून मोठ्या प्रमाणात नेते सोडून गेलेत. शिवसेनेसाठी तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे. अशा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असं एकत्रित येणं अनेक अर्थांनी महत्वाचं ठरतं. हे संक्रमण दोन्ही पक्षांचं, तर त्याच्याबद्दल तुमची काही चर्चा झाली की तुम्ही पुढच्या काळामध्ये पण एकत्र राहणार आहात, असं काही एकमेकाला शब्द दिलाय? नाही, शब्द देण्याचा प्रश्न नाही, ही देशाची आणि काळाची गरज आहे की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. लहान सहान मतभेद आहेत, राजकीय महत्वाकांक्षा असतात प्रत्येकाच्या. जर देशात परिवर्तन हवं असेल तर प्रत्येकाने आपल्या महत्वाकांक्षांना थोडी मुरड घातली पाहिजे, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, प्रत्येकाने आपापल्या राज्यामध्ये जरूर काम करावं, पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि काँग्रेसला घेतल्याशिवाय कोणती आघाडी पूर्ण होणार नाही. काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांचं नेतृत्व कुणीच करू शकत नाही असा दावा करत असतानाच राऊतांनी राहुल गांधींसोबत असलेली स्पेशल बॉन्डिंगही सांगितली. त्यांना चिंता होती, कारण मला का अटक केली आहे त्यांना माहीत होतं, कोणत्या कारणासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ चालला, कारण मी वाकत नाही, मी झुकत नाही. आणि डरो मत हा जो मंत्र आहे हा त्यांचा आणि माझा मंत्र सामायिक आहे. तेही म्हणतात डरो मत, मी म्हणतो डरणार नाही आहे. हे आमच्या एक दोस्तीचं नातं आहे, काय झालं तरी वाकायचं नाही, झुकायचं नाही, हुकुमशाहीपुढे मरण पत्करू. आणि हा माझा स्वभाव त्यांना आवडतो पहिल्यापासून. आताही त्यांनी मला विठी मारला, ती मला ते त्याच पद्धतीनं बोलले की मी मानता हूँ आपको. राहुल गांधी आणि संजय राऊत यांचं हे बॉन्डिंग अनेक वेळा दिसले, पण जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा तेव्हा विरोधकांच्या निशाण्यावर आलं. मी सकाळी स्पष्ट केलंय, राम जन्मभूमीच्या अभियानात कारसेवक ज्या वेळेला आपला बलिदान देत होते त्यावेळेला हे महाशय संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीमध्ये लपून बसले होते. 370 कलम 35(1) काढून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळेला बलिदान दिलं. आणि आता या सगळ्या लढाईतून कायदेशीर लढाईत मार्ग काढताना त्यावेळेला आमचे हे महाशय संजय राऊत हे सार्वजनिक प्रदूषणाचे कार्यक्रम रोज मीडियासमोर करत होते. आणि त्यामुळे अशा भल्या कामाला लागलेले संजय राऊत यांनी बिना डर राहुल गांधीजींबरोबर नक्की चालावं, ते जितकी पावलं चालतील तितकं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या शिवसेनेच्या विजयाचे रस्ते बंद होत जातील हे चित्र आहे. राहुल गांधी सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीहून निघाले. आज त्यांच्या यात्रेला 125 दिवस पूर्ण झाले. याच प्रवासात राहुल गांधींनी नव्या तरुणांना काँग्रेसकडे येण्यासाठी मार्ग दाखवला, पण सोबतच जुने जाणते एकजूट राहावेत म्हणून प्रयत्नही केले.
राहुल यांच्या यात्रेत अगदी गोरगरीब माणसापासून ते रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ञही पायी चालले. बॉलिवूडचे ऍक्टर, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीतले लोक राहुल यांच्या यात्रेत चालले. आणि ही यात्रा प्रजासत्ताक दिनाला काश्मीरमध्ये थांबणार आहे. त्यावेळी मोठं शक्ती प्रदर्शनही होण्याची शक्यता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी सध्याचा संक्रमणाचा काळ आहे. कारण नेतृत्व अडचणीतीनं लोकांनी पक्ष सोडून जाणं किंवा पक्षात फूट पडणं अशी अनेक आव्हानं दोन्ही पक्षांसमोर समान आहेत. राहुल गांधींनी त्यावर यात्रा काढून एक उपाय शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्रात आदित्य ठाकरे आणि जम्मूमध्ये संजय राऊत यांनीही त्यांच्या हातात हात घालून चालून हाच उपाय भरभक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्याचा अंतिम परिणाम काय होतो हे 2024 निकालावरच अवलंबून असेल. कॅमेरामन दीपेशसह अभिजित करंडे, एबीपी माझा, जम्मू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.